कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मराठी मुलांना कंपनीत कमी लेखणे किंवा काढून टाकणे हे काय आता नवीन राहिलेले नाहीये. मात्र अशा विकृती करणाऱ्या व्यवस्थापक किंवा तेथील संबंधित अधिकाऱ्यांना मनसेने याआधी सुद्धा चांगलाच मनसे स्टाईलने प्रसाद दिलेला आहे. अशाच एका नामांकित कंपनीतील प्रकार समोर आला आहे. रायगडच्या पनवेल तळुजा येथील डॉ केमिकल कंपनीमध्ये एका तरुण मुलाला कंपनीतून त्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून काढून टाकले आहे. यानंतर या तरुणाला न्याय देण्यासाठी मनसेचे जिल्हा संघटक किरण गुरव यांनी आपल्या मनसे सैनिकांसमवेत या कंपनीला भेट देत या प्रकाराबाबत जाब विचारला आहे आणि येत्या काही दिवसात या तरुणाला कामावर रुजू न केल्यास कंपनी समोर आंदोलन छेडू असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहणारी मनसे या तरुणाच्या मदतीला धावली आहे. बोलायचं होते असतं की ही कंपनी स्थानिक लोकांना काम देत नाही. ही जी लोक आहेत ही सगळी बाहेरची लोक आहेत जी या कंपनीमध्ये काम करतात. मुळात त्यांचा जो हेड आहे, काय त्याचं नाव, रघुनाथन, हे सुद्धा परप्रांतीय आहेत आणि हे आज या हेड पोस्टवर बसतात आणि त्यांच्याकडून ऑर्डर येतात की ह्या पोराला इथून बाहेर काढा. हे कुठेही सहन केलं जाणार नाही. मराठी मुलांसाठी मनसे नेहमी याच्या पुढे राहणारच आहे आणि आतापर्यंत सुद्धा होती. या व्हिडिओ मार्फत मी दाव केमिकल कंपनीला हे सांगतोय की जर याच्या येत्या 2-3 दिवसांमध्ये आम्हाला तुम्ही कंपनी थ्रू अपॉइंटमेंट दिली नाही तर आम्ही मनसे स्टाईल या ठिकाणी आंदोलन करू. मग त्या गोष्टीला जर कायदा सुव्यवस्था जर कुठला प्रकारचा निर्माण झाला तर ह्याला पूर्णपणे जबाबदार तुमची दाव केमिकल कंपनी असेल.